पाहण्यासाठी करा प्रेस करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस आए महापुराच्या बाबतीमध्ये अजून काही पैसे दिलेले नाहीत लोकांचे अनेक तक्रार आहे हे नुसते सगळे गप्पा मारतायत लोक लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला तरी सुद्धा आता हा शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे महापुराच्या बाबतीमध्ये त्यातलं कुठल्याही लोकांना अजून पैसे दिले नाहीत काही ठराविक लोकांना दहा हजार रुपयाचं फक्त त्यांच्याकडून अनुदान मिळालेलं आहे बाकी कुठला अनुदान ज्यांची घरं पडली दुकानाचं बिजले लोकांचं नुकसान झालं जनावरं होऊन गेली यांना कुठलाही निधी अजून दिलेला नाही ऑगस्ट महिन्यामध्ये पूर आला आणि आता ऑक्टोबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबर महिना चालू असताना अजून कुठल्याही लोकांना यांनी पैसे दिले नाहीत मागं जेव्हा दोन हजार एकोणीसला पूर आला पाचव्या सहाव्या दिवशी पैसे जमा करायचं काम त्या सरकारनं केलं होतं आणि अजूनसुद्धा हे बोमा मारतात की त्या सरकारनं काही दिलं नाही मग तुम्ही काय देताय आता या, या देता राज्यामध्ये चक्रीवादळ आलं तेक्तेवादळ वादळ आलं महापूर आला नंतर अतिवृष्टी झाली अतिवृष्टीचे पैसे आले नाहीत माझ्या तालुक्यातली सात गावं अजून अशी आहेत की त्यांना अतिवृष्टीचा पैसा आला नाही ज्या लोकांची कर्जमाफीत नावं आली त्या लोकांची सगळ्यांच्या यादी फायनल झाल्या नाहीत ज्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन अनुदान देतो म्हटलं होता पन्नास हजार रुपयाचं त्यांना अजून एक रुपया दिला नाही म्हणजे ह्यांना फक्त पैसे खायचं पडलेलं आहे महाराष्ट्राला लुटून ह्यांनी खाल्लेला आहे है, ह्यांना शेतकऱ्यांचं काही पडलं नाही पूरग्रस्तांचं काही पडलं नाही त्यांना अजून निधी द्यायचं त्यांच्याकडून राहिलं आहे आज तर असा निर्णय त्यांनी घेतला की गुंट्याला एकशे तीस रुपये मागं नऊशे पन्नास रुपये गुंट्याला जाहीर केलं होतं आणि ह्यांनी आज निर्णय आलाय आला एक निर्णय जा की एकशे तीस रुपये गुंट्याला हे नुकसान भरपाई देणार आहेत मग त्याचे पैसे झाले की ते गुंट्याला एकशे तीस रुपये म्हणजे शेतकऱ्याची तुम्ही चेष्टा करताय या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो